आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुरसीवाडीत सांडपाण्यामुळे गुरुदेव दत्तांचे पावित्र्य धोक्यात. ग्रामपंचायतीनं डोळ्यावर पट्टी बांधत घेतले गांधारीचे रूप. नुरसीवाडी ग्रामपंचायतीनं उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या गुरुदेव दत्तांच्या मंदिराचा आणि दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविक भक्तांचा विसर पडला आहे की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. आपण पाहत असलेले हे मलमूत्र आणि मैलायुक्त सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे आणि हेच पाणी सरळ दत्त मंदिराच्या दिशेने मंदिरासमोर जात आहे आणि याच सांडपाण्याने हजारो भाविक स्नान करून अभिषेक आणि इतर धार्मिक विधी पार पडत आहेत. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले असतानाही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष करून भाविक भक्तांची चेष्टा चालवली आहे. त्यामुळे भाविकातून संतापाची लाट उसळत आहे. कृष्णा पंचगंगा प्रदूषित झाली म्हणून रस्ता रोको करून जिल्हा वेटीस धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या नावाने जनता बोटे मोडून तालुक्याचे राजकारण ठेवा गुंडाळून आधी गावची अवस्था सुधारा असा उपरोधिक सल्ला पुढाकरांना देत आहे. महानकारी न्यूज साठी नुरसीवाडीहून संदीप इंगळे.